येत्या 2 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सरकारकडून दिले जाणारे रेशनिंग धान्य सुरळीत न मिळाल्यास थेट धान्य दुकाने ताब्यात घेत जनतेला धान्य वितरित करू असा गंभीर इशारा शिवसेनेचे तोडामार्ग तालुका प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य बाबूराव धुरे यांनी जिल्हा पुरवठा विभागाला दिलाय. किंबहुना या साऱ्या प्रकाराला जिल्ह्याचे पुरवठा अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला असून यापुढे ग्रामीण भागात ऑनलाईनची नाटकं बंद करा अन्यथा शिवसेना स्टाईलनं जनतेला आम्ही न्याय देऊ असा सज्जड इशारा धुरी यांनी दिलाय. कोरोना काळात जनतेला मोफत धान्य पुरवठा करण्यासाठी जरी ठाकरे सरकार विविधांगी योजना आखत असलं तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या सरकारी बाबूंच्या आडमुठी धोरणामुळे आम जनतेला हक्काचं धान्य मिळेनासं झालंय. जिल्ह्यात पुरता उडालेला इंटरनेटचा बोजवारा तरीही ऑनलाईनच्या सक्तीनं सामान्य जनतेला 5 किलो धान्यासाठी 5-5 तास धान्य दुकानांवर तिष्ठत राहावं लागतंय. याबाबत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग वैभववाडी देवगड याच नव्हे तर अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात आजही हायस्पीड इंटरनेट सोडा पण लोकांना ऑनलाईन ठसे घेऊन धान्य देण्या इतपत सुद्धा रेंज मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे बाबूराव धुरी कमालीचे आक्रमक झालेत. सरकार आमचं आहे आणि असं असताना आमच्या जनतेला कोणी सरकारी बाबू नाहक त्रास देत असतील तर मुळीच खपवून घेणार नसल्याचा इशारा धुरी यांनी दिलाय. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.